देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार रंजित कांबळे यांनी वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर गावाला भेट दिली आणि गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. पाणी फिल्टर प्लांट आणि पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे महिला बचत गट हॉलच्या सिमेंट रोडचे उद्घाटन आमदार रंजित कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. पिण्याचे पाणी पाण्याची बरीच समस्या होती, त्यामुळे आमदार रंजित कांबळे यांनी पिण्याच्या पाण्याची टाकी आणि फिल्टर प्लांट गावाला त्यांच्या निधीतून उपलब्ध करून दिलाय. देवली पुलगाव निर्वाचन क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदर खरोखरी एक अडचण माझ्याकडे वारंवार कोणी सांगितलं तर अल्लीपूरच्या पाणी पुरवठ्याचं होतं. मागे निश्चितपणे आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रयत्न केलं की हे प्रश्न आम्ही सोडू. आपलं गाव जवळपास 9000 लोकसंख्याची आहे आणि हे रिजनल वॉटर सप्लाय स्कीम आणि हे पाच गाव जे इतर आहे टाकडी निदा मनसावली टाकडी निदा स्कीममध्ये नाहीपणे आम्ही कनेक्शन्स दिलेला होतं. नवीन योजना आम्ही प्रस्तावित केलेला ते 20-30 वर्ष पुढे लक्षात ठेवा. जेव्हा तुमची लोकसंख्या जवळपास 20,000 राहणार त्या हिशोबाने नियोजन करून हे योजनेचं आपण बांधकाम करून राहू. या सगळ्या गावामध्ये जवळपास 65% पाणी अल्लीपूरला लागते आणि बाकीचे सगळे गाव मिळून आपल्याला 35% पाणी लागतं. जवळपास शेवटी आपल्याला पाणी टाकी आणि फिल्टर प्लांट जलजीवन मिशन उपक्रमातून लोकार्पण कार्यक्रम आमदार रंजित कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नितीन चंदनखेळे, उद्घाटक आमदार रंजित कांबळे, उपसरपंच विजय कवडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत चंदनखेळे, राजू मंगेकर, सिरसगाव सरपंच बालू महाजन आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण सरपंच नितीन चंदनखेळे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे यांनी गावातील समस्यांबाबत आमदार यांच्याकडे भाषणातून मागणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार होत नाही, साधी स्त्री प्रसूती होत नाही, त्यामुळे गावात ग्रामीण रुग्णालय करावे, युवक युवतींना अभ्यास करण्यासाठी हॉलसाठी निधी द्यावा, गाडेगाव स्मशानभूमीच्या रोडचं काम करण्यात यावं, अल्लीपूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय कार्यालय हे पुलगावला आहे, त्यामुळं सर्वसामान्य लोकांना तिथे काम घेऊन जाणं अवघड होतं, कारण अंतर खूप दूर आहे, तरी ते कार्यालय हिंगणघाटला द्यावे अशी मागणी भाषणातून ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे यांनी केली. आणि आमदार रंजित कांबळे यांनी त्यांच्या भाषणातून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले. कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे तर आभार ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी केले. यावेळेस सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट सदस्य, गावातील नागरिक बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्र TV24 साठी सतीश काळे, वर्धा. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जींस, सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3,050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्यू अ रेडिएंट यू, ब्यू हेयर स्पा सलून, मेकअप एकेडमी एंड क्लिनिक, कॉस्मेटोलॉजिस्ट बॉबी बजाज. हमारे यहाँ एडवांस स्किन ट्रीटमेंट, ऑल टाइप ऑफ लेजर ट्रीटमेंट, हेयर ट्रीटमेंट, पिगमेंटेशन एंड ऑल टाइप ऑफ स्किन ट्रीटमेंट कराई जाती है. व्यू हेयर स्पा सलून, मेकअप एकेडमी एंड क्लिनिक. गवर्नमेंट सर्टिफाइड. इसके साथ ही सलून में स्किन एंड हेयर प्रोडक्ट उपलब्ध है. हमारा पता 42 ब्लॉक बी, यशवंत स्टेडियम, इन फ्रंट ऑफ HDFC बैंक, धन.
कांदिवली नागपुर।